दुबईतल्या पैशाची कुर्बानी देऊन मी मुंबईतल्या लोकांसाठी इथे दुकान थाटलेलं आहे. ए टू झेड सुपर मार्केट. जनरल स्टोअर लिहिलंय होय. मराठी माणसाला धंदाच करू देत नाहीत हे लोक. आणि हे काय अरब? अरे दुबईतनं आलो म्हणून परबचा अरब केला यांनी. अरे मुंबईतल्या या पहिल्या दिवसाचा पहिला दुकानात कोण येणार आहे ते बघायचंय. मुंबईकर गिराहिक. तुझे गीतों में ढालूंगी, तुझे गीतों में ढालूंगी, सावन को आने दो, सावन को आने दो, सावन को. ओ हे काय आया सावन झुमके. फारच व्ही फॉर फनी आता तुम्ही. एक मिनिट, आपल्याकडे व्ही फॉर फनी नसतं, एफ फॉर फनी असतं. व्ही फॉर व्हेरी फनी आहात तुम्ही. हो का? मग एफ फॉर काय असत? चहा. फक्कड चहा. वा वा वा. तुम्ही कोण आहात? मी परत, मी तुमच्यासाठी 24 तास उघडा असतो. लाज नाही वाटत एका सुंदर कुलीन शालीन बाईला असं म्हणायला? अहो नाही, माझ्याबद्दल नव्हतं बोलत मी, आमच्या दुकानाबद्दल बोलत होतो. ते बघा तिकडे पार्टी पण लिहिली आहे की मी. ए टू झेड सगळ्या गोष्टी मिळतात. बोला काय पाहिजे तुम्हाला? हा एक मिनिट. हा अरे देवा, यादी लिहायला टॉयलेट पेपर वापरता? मग तिकडे काय वह्या वापरता का काय? फारच ए फॉर फनी आता तुम्ही. ए फॉर फनी. नाही प्लीज प्लीज, आपलं मगाशीच ठरलंय. व्ही फॉर फनी आहे की नाही? ए फॉर अति फनी. अति फनी. ठीक आहे, तुम्ही तुमची ए फॉर यादी वाचा. म्हणजे ए फॉर आणलेली यादी. पावसाळा 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 विकत घेणार. उंची किती, कल्पना किती? उंची बद्दल बोलायचं नाही. नाही पण काय पावसाळा? नाही हो, म्हणजे पावसाळा आला ना म्हणून वस्तू विकत घ्यायची. वस्तू कसल्या? मला तर कविताच आठवतात. मला लहानपणची कविता अजून आठवते. म्हटली का, प्रकाशाच्या पुड्या बांधत आमचा सूर्य बोंबलतोय, प्रकाशाच्या पुड्या बांधत आमचा सूर्य बोंबलतोय, आला आला पाऊस आला, आता सारे चड्ड्या घाला. ही कविता जुनी झाली. काय मग आता नवीन कविता? काय काय? इलेक्ट्रॉनिक मीटर टाकून रिक्षावाला बोंबलतोय. वा वा. इलेक्ट्रॉनिक मीटर टाकून रिक्षावाला बोंबलतोय, आला आला पाऊस आला, आता सगळे संपावर चला. म्हणजे पावसाळा आला की सगळे रिक्षावाले संपावर जातात? अय्यो तुम्हाला माहित नाही, पावसाळा आला ना की कोकिळा गायला, मोर नाचायला, आणि रिक्षावाले संपावर जायला अजिबात विसरत नाहीत. बरोबर आहे, शरदाचं चांदण आहे राव. वा वा. ते पावसात कसं पडेल? बोला काय हवं तुम्हाला? मला बी फॉर छत्री हवी. बी फॉर छत्री नसते हो, छी फॉर छत्री असते. सी फॉर छत्री असते. मला मोठी छत्री हवी आहे. मग एम फॉर मोठी छत्री होतं. मला भली मोठी छत्री हवी आहे. बी फॉर भली मोठी छत्री हवी आहे. कसा करता? माझा हब्बुडी आहे ना, हब्बुडी त्याचं पोट खूप वाढलंय. तो घरात आला ना की आधी पोट येतं, मग 2 मिनिटांनी तो येतो. एवढं पोट वाढलंय, मग कमी करायला सांगा, तब्येतीला वाईट येते. काहीतरी काय? पावसाळा संपू दे, त्या पोटामुळे माझा बंटी भिजत नाही ना. हे गणित नाही कळलं मला. पाऊस पडायला लागला ना की बंटी असा जाऊन हब्बुडीच्या पोटाखाली लपतो. बर म्हणून दिसत नाही. हो का? बर अजून काय हवं छत्री वगैरे? माझ्यासाठी अजून एक छत्री. बर दोन बास? हो चार जण आहोत, दोन बास झाल्या. चार जणांना दोनच? हो एक नणंद आहे ना घरी. मग तिला काय छत्री म्हणून वापरणार का काय? काहीतरी काय बोलताय? ती भिजत नाही पावसात. कशी काय? ती खूप बारीक आहे ना, दोन धारांच्या बंद अशी 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 अशी. बर अजून काय हवंय? के फॉर रेनकोट. हे काय? हे झेपत नाहीये मला. का? के फॉर रेनकोट कसं असेल? एवढ्या वेळ सांगू नाही तुम्ही शिकला नाही. काय? के फॉर किड्स रेनकोट. किड्स रेनकोट बंटीसाठी. त्याचं झालं ना आता? हो मग अजून एक. किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचं आहे. नाही मग 7 महिने 2 वर्षांनी 2 वर्षाचं होईल. पाया पडू का तुझ्या? हे गणित मला नाही नाही झेपते काही. पोटात आहे अजून 2 महिने. अजून पोटात आहे? मग तुम्ही आत्ताच त्याला रेनकोट घेताय? मुंबईचा पाऊस तुम्हाला माहित नाही? रेल्वेचे रूळ असतात ते घसरतात, गाड्या अडकतात, ट्रॅफिक जॅम होतो, त्यात मी अडलेली. कुठेतरी अडकले, त्याचा जन्म झाला तर का पावसात भिजत ठेव त्याला. पण अशा 2 महिन्याची अशी पचकन डिलिव्हरी कशी होईल? काही काय उगीच
रस्त्यात खड्डे बघितले का? इथे येताना दोनदा कळा आल्या मला म्हटलं आताच. खड्डे मात्र खूप आहेत आपल्या इथे बर का, सारखे खड्डे पडतात. पाऊस आला तरच ते खड्डे पडत बर का, नुसते ढग आले तरी खाली खड्डे पडतात. इथे आमच्या सरकारला नाव ठेवताय तुम्ही? सरकारला नाव ठेवताय तुम्ही? सरकार काय करणार आहे बिचारं, ते आपल्याला चांगलाच रस्ता देत. मग ते पाणी वाले येतात, मग टेलिफोन वाले येतात, मग इलेक्ट्रिसिटी वाले येतात, सगळे खड्डा करतात. सरकार कुठे कुठे लक्ष देणार बिचारं? मग चांगलं डांबर वापरायचं ना. डांबर काय सरकार स्वतःच्या घरी बनवतं? नाही, ते डांबरच डांबरत असतो. म्हणजे कसं आहे, आता आपल्याला टाकलंय ना रस्त्यावर तर गपचूप पडावं ना असं. नाही, पावसा आला की ते काय करत, पाण्या बरोबर व्हायला लागत. अरे बापरे, सरकार काय करणार त्याला? नाही, बरोबर आहे, बरोबर. बर अजून काय हवंय? हा, पावसाळा आला, तब्येत सांभाळा. हो खरंय, ते तर आहेच. पुस्तक आहे. दिवसाला सूर्याची साथ आहे, रात्रीला चंद्राची साथ आहे, सागराला लाटांची साथ आहे, पाणी उकळून प्या सध्या जुलाबाची साथ आहे. कसलं घाणेरडं काव्य आहे सध्या परिस्थितीवरच काव्य आहे. हो नाही खरंय, पण कसलं घाणेरडं पाणी येतं नळाला, सगळं मातकट. परवाच्या दिवशी एकाला गरम पाणी प्यायला दिलं तर तो म्हणाला चहात साखर कमी पडली. हो कसलं घाणेरडं पाणी देत सरकार ना. परत परत काय, परत सरकारला नाव ठेवत आहे. सरकार काय करणार आहे? सरकार आपल्याला चांगलंच पाणी देत. ही माती सगळीकडे माती खाते, म्हणजे बसायचं ना जमिनीवर तर नाही, ती पाण्याबरोबर नळात ना अशी फिरायला बाहेर पडते. सरकार काय करणार त्याला? अरे अरे, मग आपली तब्येत बिघडते. द्या, डेंग्यू मलेरियाची इंजेक्शन द्या. बरं, अजून माझा हब्बुडी तर म्हणत होता आपण एक कावीळवाला ठेवून घेऊ. कावीळवाला ठेवून घेऊ? आपण एक पेपर वाला ठेवतो ना, रोज सकाळी येऊन पेपर टाकतो, तसाच कावीळवाला रोज सकाळी येईल आणि कावीळ उतरवून जाईल. बरोबर, करेक्ट. अजून काय हवंय? टॉर्च, बॅटरी, मॅच बॉक्स. हो, आपल्या इथं सतत लाईट जातात. जरा जोराचा पाऊस आला की गेले लाईट. निलेश साबळे पण द्या ना जरासा. निलेश साबळे हवाय तुम्हाला? ती वस्तू आहे, तो कसं लावाय तुम्हाला? हो असं काय, लाईट गेले की मग टीव्ही पण बंद होतो ना. माझ्या हब्बुडीला ना जेवताना टीव्ही बघायची सवय आहे. मग निलेश साबळे असला ना की काहीतरी मिमिक्रा बिमिक्रा करून दाखवे. आणि मग पार्ट टाइम मध्ये ना आपण त्याला फॅमिली डॉक्टर म्हणून ठेवायचं. ठेवायचं? हो, फुबाई फुचे 6 सीझन करून ना तो एकदम सीझन डॉक्टर झालेला आहे. काय चाललंय तुमचं? पिशवी द्या पिशवी. कुठली? प्लास्टिकची. ओके, पिशवीत पिशवी प्लास्टिकची. पिशवीत पिशवी प्लास्टिकची, हब्बुडीला चड्डी आवडते इलास्टिकची. बाई काय होत हे उखाणा, किती टाळ्या वाजवल्या होत्या माहितीये लोकांनी? कधी? लग्नात. आता कोणी नाही वाजवले ते? त्यांना लग्नाला बोलवलं नव्हतं ना, त्याच उट्ट काढतायत. आता वाजवल्या टाळ्या, एल फॉर पत्रिका द्यायला पाहिजे होती. नाही काय, एल फॉर लग्न पत्रिका. हो, प्लास्टिकच्या पिशव्या कशा लाव्यात तुम्हाला? मोबाईल, चार्जर, पर्स कशात ठेवणार आहे मी सगळं? बरं आहे का, 50 लाद्या पाव द्या, 10-12 डझन अंडी द्या, 10 पॅकेट्स दुधाच्या पावडरच्या द्या, 10 पॅकेट्स चहाच्या पावडरच्या द्या आणि 15 डबे जॅम. जॅम खरेदी करताय तुम्ही? काय सोसायटीची सगळी खरेदी तुम्हीच करताय? काय काहीतरी काय, माझ्या घरची खरेदी आहे ही. एवढी? अहो असं काय करता, पाऊस पडायला लागला जोरात की दुकानं बंद होतात ना, खायचे वांदे होतात ना, म्हणून पाहिजे. बरोबर, आता पावसाळा आलाय तर हे पण पाहिजे. ते काय हो, डी फॉर डायपर. आमच्यात तेच असत. डी फॉर ब्रँडी कशी असेल? शी बाबा, डॉक्टर्स ब्रँडी. हो, डॉक्टर्स ब्रँडी. काय होत, आपण पाण्यात ना असं चालत असतो ना पावसाळ्यात, मग पाय दुखतात, ब्रँडी अशी चोळायची बरं वाटत. हो बरं वाटत, कशाला चालायचं ना पण पावसाळ्यात. अहो असं काय, आम्ही 26 जुलै खेळत असतो. वा 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 वा, 26 जुलै काय असतं असं इमॅजिन करायचं की पाणी इथपर्यंत आहे. 26 जुलैला होतं ना तसं, मग सगळ्यांनी अशी साखळी करायची, हात धरा, झाली साखळी, मग अशी छोटीशी भिंत असते त्याच्यावर असं चालायचं. 26 जुलै. एवढं एवढं पाणी साठत. हो, मग खेळ पण होतो, प्रॅक्टिस पण होते ना. बरं ते हे द्या, L4 दोरखंड. चालला.
नाही मला जायचे पण ते एल4 दोरखंड काय नाम लचक दोरखंड कसं करता असं काय आमच्या सोसायटीतला मंदार आहे ना तो आम्हाला रिव्हर क्रॉसिंग शिकवतो रिव्हर क्रॉसिंग मुंबईत आहेत का नद्या मरायला पावसा आला की मुंबईचीच एक नदी होते मग या फुटपाथ वरून त्या फुटपाथला कसं जाणार असं रिव्हर क्रॉसिंग करत जायचं अरे बापरे असं जायचं मग एवढं पाणी साठत तर मग पाणबुडीच घ्या ना एखादी नाकापर्यंत येत नाही पाणी फक्त गळ्यापर्यंत येतं कॉर्पोरेशनला नावं ठेवतात हा सगळा प्रॉब्लेम ऍक्च्युली युतीचा आहे काहीतरी बोलू नका जोडे खायला लागतील युतीचा काय तुला खरंच मिठी नदी आणि गाळाच्या युतीचा प्रॉब्लेम आहे कसं काय आमचं बिचारा सरकार आहे की नाही दरवर्षी नित्य नियमाने त्या मिठी नदीतला सगळा गाळा सकाळतो आणि कडेला नेऊन ठेवतो कडेला का ठेवायचा डम्पिंग ग्राउंड मध्ये नेऊन ठेवायचा ना सरकारला काय बाकीची कामं नाहीत एवढंच करत बसायचं सरकारने आता डॉक्टर आपल्या पोटातला जर ट्युमर काढून पेशंटच्या असा बाजूला ठेवला तर पेशंट तो ट्युमर उचलून परत पोटात टाकतो असंच त्या मिठी नदीला कळत नाही ना पाऊस पडायला लागला की ती वेडी काय करते ये गाळी ये गाळी ये गाळी ये गाळी असा सगळा गाळ पुन्हा गोळा करते मग वाहायला लागते मग अडकतं येतो पूर सरकार काय करणार आहे बिचारा नाही सरकारची काहीच चूक नाही तुम्ही एवढी खरेदी केलेत ना जसं काही तुम्ही चेरापुंजीलाच राहता बरं का तुमची खर्चापुंजी आहे खर्चापुंजी वर्षभर जी पुंजी आम्ही गोळा करतो ना ती इथे खर्चायला लागते ना म्हणून खर्चापुंजी वा 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 आम्ही तर असं समजतो की मे महिन्याचा पगार मिळालाच नाहीये मग अहो जूनच्या पावसाळ्याच्या आधीच सगळा खर्च होतो ना करेक्ट आहे करेक्ट आहे पण मी काय म्हणतो हे सगळं तुम्ही करण्यापेक्षा सरकारने केलं पाहिजे हो सरकारने खड्डे बुजवले पाहिजेत पाणी चांगलं दिलं पाहिजे सगळीकडे रोगराई पसरली याच्याकडे बघितलं पाहिजे आणि काय चिटिंग केली तुम्ही असं नाही पुन्हा पुन्हा आमच्या सरकारला बोललेलं ना मला अजिबात आवडणार नाही प्लीज का आमचं सरकार खूप मेहनत घेतं आमच्यासाठी काय करायचं तुम्ही गोष्टी बोलताय ना फालतू ते कुणीही करे सरकार किती महत्वाचं काम करतं कुठलं तुम्ही एकाच वेळेला 80 लाख मेसेजेस पाठवता का अलर्ट करायला एवढा खर्च कोण करेल सरकार करतं आमचा सरकार आहे ना ते प्रत्येकाचा नंबर शोधून काढतं आणि प्रत्येकाला एक वेगळा मेसेज करतं की आज खूप पाऊस पडणार आहे नागरिकांनी घराबाहेर पडू नये एवढी काळजी कोण करतं वा 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 वा